काही दिवस मी इथे नव्हतो तर कामाचा पार भोजवारा उडालेला आहे. त्या कुमारला एक अक्कल नाही, चार पाच सह्या तू केल्या असतेस तर काय झालं असतं? काय झालं बाबा? काय नाही. कस आहे रे, आईंचं बरं आहे का? बरं आहे दादा. बहिणी उगाच देखल्या देवा दंडवत नकोय. आई बद्दल जर खरंच काळजी वाटत असेल ना तर जो काही प्रकार घडला तो पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. ही चौकूर उधळलेली जनावर आहेत ना, यांना जरा आवर घाला. मला बोलायचं काम नाहीये. मी एकटीच चुकीची वागत नाहीये या घरात. इथे प्रत्येक जण चुकीचा वागतोय. प्रत्येक जण दिवे लावतोय. बाकीच्यांचं सोडा, तुमची ही लाडकी पुतणी दिव्या ही काही कमी नाही. आम्ही बोलून सोडून तरी देतो, पण ही घरात चोरी करायला मागे पुढे बघत नाही. विशाखा, खोट बोलत नाही मी. विचार, हिनं 25-30 लाखांचं काय केलं? मला पैशांबद्दल जे काही बोलायचं असेल ते मी फक्त बाबांशी बोलेन. इतर कोणालाही उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. का? आम्ही कोणी नाही होत या घरातले. वय आणि मान या दोन्हीच्या बाबतीत हिच्यापेक्षा मोठे होतात. आमच्या प्रश्नांना हिला उत्तरं द्यावीच लागत. मी देणार नाही, देणार नाही. जर स्पष्टीकरण मागणारा माणूस त्या योग्यतेचा असेल ना तर मी उत्तर दे. ओ एरवी नाही. बघा बघा बाबा कसे बोलते ते. आणि हे हिचा तर रोजच झालेलं आहे. लहान बघायचं नाही, मोठं बघायचं नाही. मग मोठ्यांचा मान म्हणून काय आहे का नाहीये? दादा, मोठ्यांच्या मानाबद्दल काही बोलायचं झालं ना तर ते आधी वहिनीने शिकावं आणि मग मला शिकवा. दिव्या बोलू नकोस. ती काही चुकीचं बोलत नाहीये आणि बायकोच ऐकून जर तिला बोलशील तर अजिबात ऐकून घेणार नाही. लक्षात ठेव. लक्षात ठेव म्हणून त्याला काय सांगताय? हिला सांग ना, आम्ही जे आरोप केले ते खोटे त्याचं सिद्ध करून दाखव. 25-30 लाख म्हणजे काय थोडी रक्कम नव्हे. मी जर खरं बोलले ना तर मात्र पुन्हा पुन्हा त्या पैशांच्या गोष्टी कशाला करताय तुम्ही? आणि दिव्याने जर पैसे घेतले असतील ना तर काहीच चुकीचं नाहीये. तिचा अधिकार आहे तो. अरे घेऊ दे ना, घेऊ दे. नाही कुणी म्हटलंय, पण घ्यायच्या आधी एकदा विचारू दे तरी. कम ऑन कुमार, याच्याशिवाय दुसरं काही बोलायला विषय नाहीये का? विषय बरेच आहेत, पण त्या विषयावर बोलणार कसं? यांचीच कार्ड ओपन होतील ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी मिळून जर दिव्याला बळीचा बकरा करायचा प्रयत्न केला तर काठ माझ्याशी आहे. लक्षात ठेव. एक मिनिट, एक मिनिट. तुझी काही बाहेर समाजसेवा करतोस ना, तिथे ही भाषा योग्य आहे. घर आहे, घरामध्ये ही भाषा नको. दादा हे संस्कार आधी तुझ्या घरातल्या लोकांवर कर, मग मला सांग. चिंता? अरे आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये हा का नाक खुपसतो? कारण हे घर माझं आहे, माझ्या बापाचं आहे, तुझं नाही. बस करा रे. म्हणून मी परत येत नाही. असं तर चालणार असेल ना तर मला काहीतरी निराळा विचार करावा लागेल.